मुगाचे हे मेथी घालून केलेले सांडगे जर का तुम्ही एकदा करून ठेवले की घरातली भाजी संपली तरी काळजी नको. अगदी ऐनवेळी देखील याची झटपट अशी भाजी करता येते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. आज मी मुगाचे मेथी घालून केलेले सांडगे अर्थात मुगवडे कसे करायचे ते दाखवणार आहे. एक कप मुगाची डाळ मी सांडग्यांसाठी भिजत घालणार आहे. डाळ एकदा स्वच्छ धुवून घेतलीये. मुगाची जी सालीसहित डाळ मिळते ती देखील सांडग्यांसाठी भिजत घालू शकता. मूग डाळ तशी लवकर म्हणजे 3 ते 4 तासात भिजते, पण सकाळी लवकर सांडगे करायचे आहेत त्यामुळं डाळ रात्री भिजत घातलीये. सकाळी डाळ अशी व्यवस्थित भिजलीये. चाळणीमध्ये ही डाळ निथळून घेतलीये. तुम्ही जर का सालीसहित मुगाची डाळ भिजवली असेल तर त्याची थोडीफार सालं निघतात, ती सालं पाण्याबरोबर काढून टाकावी. डाळ पूर्णपणे भिजलीये त्यामुळं त्यात बरंचसं पाणी राहिलेलं असतं. लगेच वाटली तर मिश्रण पातळ होईल त्यामुळं चाळणीत थोड्या वेळ असंच राहू द्यावं. अधूनमधून डाळ खालीवर करत राहावी. साधारण 1/2 तासानंतर डाळ अशी बऱ्यापैकी कोरडी झालीय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढली आहे. यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या सोलून घातल्या आहेत. लसूण घातल्यामुळं सांडगे अगदी खमंग लागतात. डाळ अगदी बारीक नाही, खूप जाडसर नाही, रवाळ वाटून घ्यायची आहे. पण वाटताना पाणी मात्र अजिबात घालायचं नाहीये. त्यासाठी मिक्सरवर फिरवताना डाळ अधूनमधून खालीवर करत राहावी. ही अशी रवाळ आणि एकसारखी वाटली गेली पाहिजे. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण खूप पातळही झालेलं नाहीये. बाउलमध्ये काढल्यावर यामध्ये 1/2 चमचा हिंग घातला आहे. वाटलेली हिरवी मिरची मी तिखटपणासाठी घालणार आहे. 1 चमचा जिरेपूड घातली आहे. वाटलेली मिरची आणि जिरेपूड जर का नसेल तर डाळ वाटून घेतानाच त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे आणि जिरे घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. या सांडग्यांमध्ये मी मेथी घालणार आहे. साधारण 1 कप मेथी स्वच्छ धुवून घेतलीये. मेथी जर का घालायची नसेल तर यामध्ये कोथिंबीर देखील बारीक चिरून घालू शकता, किंवा कुठलीही भाजी न घालता नुसतं जिरे आणि हिंग घातलेले सांडगे देखील करू शकता. त्याचप्रमाणे जर का ताजी मेथी घरात नसेल तर थोडीशी कसुरी मेथी चोळून यामध्ये घालता येईल. मेथी अगदी बारीक चिरायची आहे. सांडग्यांमध्ये ही चिरलेली मेथी घातली आहे. आता सगळं एकसारखं मिक्स करून घ्यावं. मूग डाळ पचायला हलकी असते त्यामुळं ज्यांना काही पथ्य असतील तर त्यांना देखील ही सांडग्यांची भाजी करून खाता येईल. हे असं पीठ तयार झालंय, खूप सैलसर नाहीये. ताटाला हलकं तेल पुसून घेतलंय. खूप जास्त तेल लावू नये नाहीतर तेलाचा नंतर वास येऊ शकतो. पिठाचा छोटा गोळा घेतला आहे. पिठाचा गोळा असा 5 बोटांमध्ये धरून अंगठ्याने छोटे छोटे सांडगे तोडायचे आहेत. काही भागात हाताने सांडगे न तोडता इतर पद्धतीही प्रचलित आहेत, जसं की शेवग्याच्या साच्याने सांडगे तोडतात किंवा चाळणीचा झाऱ्याचा वापर करून त्यानं सांडगे तोडतात. तुम्हाला हवं असल्यास एखाद्या व्हिडिओमध्ये सांडगे तोडायचे वेगवेगळे प्रकार दाखवेन. पाण्याचा हात लावून सांडगे तोडायचे आहेत. अशा प्रकारे सगळ्या पिठाचे सांडगे तोडून घेतलेत. 3-4 दिवस उन्हामध्ये सांडगे कडकडीत वाळले की मगच डब्यात भरून ठेवावेत. आता सांडग्यांची भाजी कशी करायची तेही पटकन दाखवते. साहित्य ही अगदी मोजकंच लागतं. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम केलंय. यामध्ये साधारण 1 वाटी सांडगे मी काढलेत. सांडगे छान खरपूस भाजायचे आहेत. आता हे सांडगे बाजूला काढलेत. गरज पडली तर थोडस तेल वाढवलं आहे. यामध्ये जिरे मोहरी घातली आहे. 1 मोठा कांदा चिरून घातला आहे. हळद घातली आहे. कांदा थोडासा परतला की 1 छोटा टोमॅटो घातला आहे. सुकी भाजी जर का करायची असेल तर टोमॅटो घातला नाही तरी चालतो. आता टोमॅटो थोडासा मऊ झाला
यामध्ये तिखट घातलं आहे. अगदी साधं लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला वापरलात तरी चालेल. सांडगे घातले आहेत. आता यामध्ये उकळतं पाणी घातलं आहे. मीठ घातलं आहे. सांडगे शिजायला किती वेळ लागतो त्यानुसार कमी अधिक पाणी लागू शकतं. वरती झाकण ठेवून झाकणामध्ये देखील थोडंसं पाणी ठेवलं आहे. मंद आचेवर सांडगे शिजू द्यावेत. तुम्हाला जर का सुकी भाजी करायची असेल तर पाणी अर्थातच कमी घालावं. 5-10 मिनिटात सांडगे शिजतात. शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. सांडग्याची भाजी तयार झाली. तुम्हाला हे मुगाचे सांडगे आणि त्याची झटपट होणारी भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. वरून कोथिंबीर अवश्य घालायची आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.